आदिवासी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय पाडवी साहेब यांना सुद्धा विनंती करतो, आपण सुद्धा या, आपल्या सुद्धा शुभ असे इथे मानदोनाचा किताब इथे देण्यात येईल। दिल्या प्रतिम खे सतीश या खेळाडूची राहिली ज्यानं वैयक्तिक 37वा त्याच्या बाटमधून ठोकला आणि बॉलिंग करत असताना सुद्धा चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याची संपूर्ण मॅच मध्ये राहिली आहे। पंचाचा इशारा मैदानावरती सामन्याला सुरुवात करून आपण घेऊया। बल्लेवरांच्या शुभ हस्ते मानदमाचा किताब आपण सतीशला देतो, त्याची अप्रतिम खेळी मैदानावरती पाहायला मिळाली आणि एक चांगलं क्रिकेट त्यांचं झालेलं आपल्याला बघायला मिळालं। धन्यवाद पंचांचा असा निर्णय आला आहे की आताची जी मॅच झाली होती एक तासात संपली, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मॅच संपलेली आहे, तशीच ही देखील मॅच आपण संपवाल ही अपेक्षा बाळगतो। मॅच सतीश ज्या वेळेला तुम्ही आतापर्यंत जे तीन सामने खेळलात आणि तीन सामन्यामध्ये दोन मॅन ऑफ द मॅच तुम्हाला मिळाल्या, पहिलं तर कसं वाटतंय? तसं बघायला तर खूप छान वाटतंय। ऍक्च्युली आमची फिल्डिंग खूप मिस झाली होती, पण त्याचा बेनिफिट आम्हाला झाला की त्यांचे स्ट्रॉंग बॅट्समन मागेच राहिले। त्या पहिला तुम्ही आता खऱ्या अर्थाने टॉपला आहात आणि चांगल्या पद्धतीची बॅटिंग होती आहे आणि या बॅटिंग होण्यामागचं कारण खऱ्या अर्थाने तुमचा या स्पर्धेच्या आधी बराचसा मोठा सराव चालू होता का? हा सराव तर खूप सर्वच जेवढे प्लेयर आहेत जीएसपीएल मध्ये तेवढे सर्वांचा सराव रोज सकाळी संध्याकाळी चालूच होता आणि आम्हाला आता असं जसं आम्ही अजूनपर्यंत पॉझिटिव्हनेस ठेवलंय तसंच ठेवणार आहे। दोन मिनिटं चालू झाले, ज्या वेळेला सामना एक चांगली बॅटिंग तुमची सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये होती आहे, पण याचं ज्या वेळेला आपण पाहिलं तर याचं श्रेय हे खऱ्या अर्थाने तुम्ही कोणाला द्याल? ऍक्च्युली जसं बघायला गेलं तर आमच्या टीममध्ये जो बॅकिंग आहे चिक्या झाला परत बच्चा झाला नवनाथ यांची मला खूप बॅकिंग आहे, त्यामुळे मी बिंदास खेळतो। ओके शुभेच्छा तुम्हाला पुढच्या मॅचसाठी आणि असं चांगला खेळ तुमचा होत राहील अशी आम्ही आशा बाळगतो। आणि त्याच वेळेला पहिला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आउट झालेला आपण बघितला, पण वळतो मान्यवरांकडे। आज साहेब आपण पाहतोय ही दोन विभागांना एकत्रित करणारी स्पर्धा आणि एक सर्वाधिक चांगल्या पद्धतीची स्पर्धा आपल्या समोर जीएसपीएल आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेबद्दल आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटली? आज जीएसपीएलच्या माध्यमातून गणेश नगर युवा प्रतिष्ठान यांच्यामार्फत आज जी स्पर्धा आयोजित केलेली आहे, गेले दोन दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजन नियोजन आयोजकाकडून एकदम छान प्रकारे नियोजन झालेलं आहे आणि जे सामने खेळलात ते शिस्तबद्ध पद्धतीने खेळले जातात आणि आपल्या आयोजकांचे मी आमच्या डोंगरी माता मंदिर समितीच्या माध्यमातून खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद देतो। धन्यवाद साहेब, आपण व्यासपीठावरती असं नसतो अशी विनंती करतो आणि बरेचसे आभार म्हणतो आपण इथे उपस्थित राहिलात। आपण जातोय साहेबांकडे जिथे साहेब आपण सुद्धा उपस्थित राहिलात, त्याबद्दल स्पर्धेच्या वतीने पहिलं आपलं हार्दिक स्वागत। आणि कसं वाटतं हे यंगस्टार आज या संपूर्ण मैदानावरती तब्बल दोन दिवस आपल्याला खेळताना बघायला मिळतात? गणेश नगर सिद्धिनाथ नगर प्रेमियर 2023 या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आहेत, तसेच खरोखरच आज दोन दिवस या ठिकाणी ह्या खेळाडूंचा कार्यक्रम क्रिकेटचा कार्यक्रम यांनी आयोजित केलेला आहे। योगेश सप्पाळ साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आणि मित्रमंडळी आणि सर्व खेळाडू यांचं मी हार्दिक स्वागत करतो। खरोखरच यांनी चांगल्या परीने आणि चांगल्या सिस्टमॅटिक या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे क्रिकेटचा आणि असाच हा कार्यक्रम त्यांनी राबवा आणि याच्या पुढेही असाच त्यांनी कार्यक्रम राबवून मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मंडळाला सहकार्य करून चांगल्या रीतीने पार पाडावे ही विनंती। तसेच आमचे एक आहे हर्षिक मुंडे यांनी सूत्रसंचालक म्हणजे कॉमेटी खरोखर चांगल्या अशा पर्यंत त्यांना धन्यवाद करतो आणि सर्वांचा आभार मानतो। धन्यवाद 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 काका, आपण सुद्धा या व्यासपीठावरती असं नसतं आणि पुनश्चित आभार आपण इथे आलात, आपलं मनोगत व्यक्त केलं आणि खऱ्या अर्थाने या संपूर्ण आयोजकांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही आभार मानतोय। अक्षयला सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये विनंती करण्यावर करतो येण्याची, ज्या वेळेला त्याला वैयक्तिक कॅश प्राईज आहे त्याच्या बाटमधून जो षटकार आला होता ना विजयी षटकार आला होता, तर विजयी षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज इथे देऊन त्याचा गुणगौरव आपल्या व्यासपीठावरती केला जातोय। वेल प्लेड अक्षय, चांगला खेळ तुमचा सुद्धा राहिला आणि असाच खेळ होत राहील अशी आम्ही आशा बाळगतोय आणि पुढच्या सर्व मॅचेससाठी तुम्हाला बऱ्याचशा हार्दिक शुभेच्छा या समालोचक कक्षाच्या वतीनं आम्ही देतोय।
त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला ज्यांनी भेट दिली ते आमचे शशीभाई राणे, त्यांचा देखील या जीएसपीएल कमिटीच्या वतीने खूप खूप आभार। सत्यवान सत्यवान सत्ता आपण कुठे असाल तर माईशी संपर्क साधायचा आहे। सत्या इकडे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। आमचे आदरणीय या गणेशनगरचे प्रमुख सल्लागार श्री बाळ गुरव साहेब, त्यांचा आम्हाला नेहमी सल्ला असतो, त्यांचा पुन्हा पुन्हा आभार आभार। अतिशय सुंदर असे या ठिकाणी सामने खेळवले गेले आहेत आणि सर्व खेळाडू देखील खेळवृत्तीने या ठिकाणी खेळत आहेत। प्रत्येक संघ मालकांच्या संघाने कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने कसं खेळता येईल ते प्रत्येकजण प्रयत्न करत आहेत। सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा। अतिशय सुंदर असा फटका मारलेला आहे, पाहूया या फटक्यावरती एक धावेवरती समाधान मानावं लागलेलं आहे आणि उपस्थित सर्व खेळाडू या सर्वांचं गणेशनगर या पोलिसांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंचे खूप खूप आभार। उपस्थित मान्यवर यांचं देखील गणेशनगर या पोलिसांच्या माध्यमातून सर्वांचे खूप खूप आभार। अतिशय सुंदर असं या ठिकाणी दोन दिवसापासून या क्रिकेटच्या टुर्नामेंट चालू आहेत। अतिशय सुंदर पद्धतीचं नियोजन मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री योगेशदादा भवन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण कमिटी या ठिकाणी सुंदर पद्धतीने असं नियोजन करून या गणेशनगरमधून गणेशनगर सिद्धिविनायकमधून एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी यांचं मनपूर्वक आभार आणि हा विकेट आउट झालेला आहे। संदीप पवार यांची अतिशय उत्कृष्ट विकेट किपिंग आपण पाहिली। कालपासून आपण पाहतो विनायक जाधवने अतिशय पूर्ण मैदान गाजवलं होतं ते विनायक जाधव यांनी आणि अजून ते खेळत आहेत या मैदानावर। तोपर्यंत एस बी मास्टरला काही भीती नाही रन जमवण्याची। अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपण पाहतोय की एस बी मास्टर उत्कृष्ट पद्धतीने दोन्ही सामने जिंकलेले आहेत आणि ते पुढच्या फेरीत देखील पोहोचलेले आहेत। त्याचप्रमाणे मिलिंद मिरगुले संघांचा कॅप्टन उत्कृष्ट अशी खेळी। दोन दिवस ज्याने आम्हाला या पाणी दिलं होतं ते आमचे सागर चौधरी आणि आमचा पाटील मित्र तो देखील इथे उपस्थित आहे, त्याचं देखील मनापासून हार्दिक आभार। सागर चौधरी यांच्या मार्फत आपल्याला पाण्याचं नियोजन झालं होतं आणि अतिशय उत्कृष्ट असा आमचा या आयोजनाला त्यांचं मोठी साथ होती। सागर चौधरी आपल्याला देखील विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन बसायचंय। स्वागत आहे सर्व मान्यवरांचे, त्याच वेळेला स्वागत करूया सगळे जणांचे जमलेल्या आमच्या या मान्यवरांचे ज्यांच्या येण्याने खऱ्या अर्थानं या स्पर्धेला एक वेगळी ऊर्जा आणि एक वेगळंच रूप या स्पर्धेला आलंय। सर्व मान्यवरांचे आम्ही स्वागत करतो वळतो मैदानावरती जिथे दोन महत्वाचे फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतील। एका बाजूला महेश त्याच्या साथीला विनायक असे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघायला मिळतील। अप्रतिम त्यांचा खेळ चालू आहे, अप्रतिम त्यांचे बॅटिंग अप्रतिम। आपण पाहिलं तर प्राईड लाईन्स या संघाची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते, दोन्ही वर्चस्व संघाचं आपण खेळपट्टीवरती पाहतोय। संघाची धावसंख्या आतापर्यंत 10 या आकड्यावरती पोहोचलेली बघायला मिळेल। 10 धावा धावपळकावरती विनायक आणि महेश सारख्या फलंदाजांना खऱ्या अर्थाने थांबवून ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये चालू आहे।
हा ट्रैकर बॉल इन साइड एज बॉल शॉट थर्ड मन मे पुनः तो थांबला गेला आणि त्याच वेळेला वेगान एक धाव इधे कंप्लीट के लिए आपल्याला पाहायला मिळेल। संघाची धावा संख्या आपण पाहतो आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती बघायला मिळतील। 11 धावा लागतात धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना डी मपडाव पहिले तरी एक महत्त्वाचा आणि एक निर्णायक संघ मैदानावरती एसबी मास्टर संघ दोन्हीही सामने विजयी झालेत। आपण पाहिलं तर प्राइड लाइन संघ एक सामना हरला एक सामना जिंकला आणि प्राइड लाइन संघाला हा सामना काही करून जिंकावाच लागेल जर शेवटपर्यंत या मैदानावरती टिकून राहायचं असेल तर। सर्व खेळाडूंना एक विनंती असेल ज्या वेळेला स्टेजच्या उजव्या साइडला जोपला समोर आपले जे कॅमेरामॅन दिसतात त्या कॅमेरामॅनच्या कक्षामध्ये तिथे आपल्याला सर्व खेळाडूंना खेळी इथे उपस्थित केलेत। जर कोणाला खायची इच्छा असेल तर आपण व्यासपीठाच्या उजव्या साइडला इथे उपस्थित राहून सन्माननीय साईबाबा सोसायटीचे अध्यक्ष सुरेश दादा उपेकर कालपासून या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठावर नेहमी उपस्थित असतात ते आमचे सन्माननीय अध्यक्ष सुरेश दादा उपेकर यांना विनंती करतो आपण वरती यायचं आहे। त्याचप्रमाणे आमचा भगवान दादा शिंदे सकाळी होते त्यांनी देखील या खेळाडूंना मोठा मोलाचं सहकार्य केलं त्यांचं देखील मनापासून हार्दिक आभार। त्यानंतर आमचा जुना जाणता खेळाडू संजय शिंदे यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत अप्रतिम फटकेबाजी आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। महेश आणि त्याच्या साथीला विनायक या पट्टीवरती पाहायला मिळतील आणि त्याच वेळेला मृण याच्यावरती हल्ला चढवला गेला पहिला षटकार आता महेशच्या पाठमधून आला। संघाची धावसंख्या 19 आकड्यावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। या मॅचचा हा आतापर्यंतचा पहिला मोठा फटका खऱ्या अर्थानं आला पहिला षटकार आणि तो सुद्धा महेशच्या पाठमधून। त्याप्रमाणे आमचा मित्र संकेत देखील इथे उपस्थित आहे त्याप्रमाणे आमचा शुभम देखील इथे उपस्थित त्याचं देखील मनापासून हार्दिक आभार हार्दिक स्वागत। आणि कमिटीच्या मेंबरना सांगतो आणि ज्या खेळाडूंनी गेटवर गाड्या लावल्यात त्यांना विनंती आहे आपली की आपण एका बाजूला व्यवस्थित गाड्या लावायच्या आहेत नाहीतर कमिटी मेंबरनी सांगायचं त्यांना ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनी बाजूला व्यवस्थित कोपऱ्यात लावायचे आहेत। पुढचा बॉल हा ट्रॅकर फटका फसला बॉल ऑफे मध्ये चेंडू नो मॅच लँड मध्ये सुद्धा पडला गेला आणि त्याच वेळेला दोन धावा पूर्ण करण्याचा निर्णय दोन्ही फलंदाजाने इथे घेतला आणि त्याच वेळेला दोन धावा सुद्धा कंप्लीट। या दोन धावीच्या सहाय्याने संघाची धावगती आहे ना ती मात्र पुढे सरताना मला माहिती पोहोचतीये 21 या आकड्यावरती आतापर्यंत 21 धावा धावफळकावरती लागलेला आपल्याला पाहायला मिळतील। 21 लॉस ऑफ 2 विकेट महेश याने जर षटकार लगावला तर त्याला प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय मंगेश सपका यांच्या वतीनं 100 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक षटकाराला इथे आपण पाहिलं तर महेश सपका या खेळाडूला त्याचं बंधू त्या बंधूंनी इथे मात्र कॅश प्राइज लगावला। संजय दादा सप्ता हे देखील इथे उपस्थित आहे गावडोशी त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत हार्दिक आभार की आपण देखील व्यासपीठावर यायचंय। तर
नंतर आमचा मित्र मस्कर त्याचं देखील मनापासून हार्दिक आभार हार्दिक स्वागत। चला विनंती करतोय स्पीड अप घ्या वेळेला या षटकातील अजून दोन चेंडूचा खेळ बाकी आणि यश आपण कुठे असाल तर व्यासपीठावरशी संपर्क साधा यश। षटकातील पुढचा चेंडू गोलंदाज मार्क वरती पुन्हा एकदा जमलो नाही कोरव टप्प्याचा बॉल चांगल्या पद्धतीचा फटका वा फिल्डिंग करण्याचा प्रयत्न चांगला राहिला पण त्याच वेळेला बॉल धरतीला दान झालेला आपण बघितला। थोड़ी खराब फिल्डिंग आपण पाहिली आहे पण तेवढेसे प्रयत्न खूप चांगले राहिले होते प्रयत्नांच्या हाती मात्र अपयश आलेला आपण बघितलं आणि त्याच वेळेला अजूनही या षटकातील विचार केला तर शेवटचा चेंडू बाकी राहिला शेवटचा चेंडू अजूनही येणं बाकी आहे आणि या शेवटचा चेंडू कशा पद्धतीचा असेल आणि कशा पद्धतीने फेस केला असेल ना हे सुद्धा पाहणं तेवढं सब गरजेचं आहे। शेवटचा आणि अंतिम बॉल या षटकातील जिथे तिसरं षटक मिळवण्याचा मार्ग असा अप्रतिम त्याचा कंबॅक राहिला एक जरी पहिला षटकार आला असला ना तरी सुद्धा त्याने बाकीचे पुढचे चेंडू अक्षरशः रोखण्याचं काम केलं आणि मागच्या मॅचमध्ये त्याने कालच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅचचा हा किताब त्याने आपल्या नावावरती केला होता तो खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बोलवलं मृणाई पाहायला मिळेल बॅकफुटला आले विनायक फ्रंटफुटला बॉलला ठोकला बॉल डीप बेसला कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक मोठा दर्जेदार चौकार चौकाराला चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या धावफळकावर जी आतापर्यंत आपण पाहतोय तब्बल 26 धावा 26 लॉस ऑफ 3 विकेट तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावफळकावरती आणि 18 चेंडू आतापर्यंत झालेत अजूनही या मॅचमध्ये शेवटचे दोन षटक बाकी आहेत 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिला। चला स्पीडअप घ्या लगेच छोटस एक ड्रिंक्स ब्रेक होईल आणि लगेच मैदानावरती पुन्हा मॅचला सुरुवात होईल ज्यानंतर यानंतरची जी मॅच आहे ना ती म्हणजे शूरवीर 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये हेवी स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण हळूहळू कवीना व्यासपीठाकडे वाटचाल करायला विनंती करतोय। हॅलो विनायक जाधवने लागोपाठ 3-6 मारले तर त्यांचे बंधू सुनील सक्ता यांच्याकडून 2000 पारितोषिक आहे। विनायक जाधवने पुन्हा एकदा सांगतो की विनायक जाधवने 3-6 मारले तर 2000 पारितोषिक लागू आहे। कालपासून आपण पाहतोय पारितोषिकची आतिषबाजी आपण पाहिली कालच्या मॅच मध्ये आणि थोड्याच वेळात सेकंड राऊंडला देखील आपण पाहाल पारितोषिकाची आतिषबाजी। चला पुन्हा एकदा मैदानावरती आपण लगेच सामन्याला सुरुवात करून घेऊया विनंती करतो वेळ खर्च करू नका जिथे 18 चेंडू झाले आणि आतापर्यंत 26 धावा मैदानाच्या आतमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळाला 26 धावा आल्यात 18 चेंडू झाले अजूनही 12 चेंडूचा खेळ इथूनही बाकी राहिला। षटकातील आपण पाहिलं तर पहिल्या चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील गोलंदाजी मार्गवरती संदीप ज्यानं दुसरं षटक अप्रतिम हाताळलं होतं हा ट्रॅकर बॉल फटका फसला बॉल अवे मध्ये आणि खराब फिल्डिंग काय घडतंय मैदानावरती खऱ्या अर्थानं जिथे प्राईड लाईन संघाला ही महत्वाची आणि शेवटची संधी आहे त्या शेवटच्या संधीमध्ये आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीच्या चुका तुमच्या वतीनं सातत्यानं घडताना बघायला मिळतात आणि या चुका तुम्हाला एक एक चूक तुम्हाला NSPL या स्पर्धेतून बाहेर येणार आहे आणि एक एक चूक तुम्हाला ही GSPL ही स्पर्धा खऱ्या अर्थानं सोडायला सांगणार आहे। शूरवीर 11 टीमचं कॅप्टन आपण या लगेच व्यासपीठापाशी हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला फटका फसला चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक वा अप्रतिम झेल कॅच ऑफ द मॅच अप्रतिम आणि निर्णायक झेल इथे टिपला विनायक सारखा महत्वाचा हिरा मैदानाच्या बाहेर जाता आम्हाला मिळेल आपण पाहतोय या संदीप या गोलंदाजासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज संघाचे संघ मालक आणि त्याच वेळेला या स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय राकेश शिंदे यांच्या वतीने आणि सॉरी योगेशजी शिंदे साहेब यांच्या वतीने आणि त्याचबरोबर वैभवने जो झेल पकडला त्या झेलसाठी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राईज योगेशजी शिंदे यांच्या वतीनं
या स्पर्धेचे अध्यक्ष आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर प्राइड लाइन्स या संघाचे संघ मालक सुद्धा ते आहेत. चला विनंती करतोय शूरवीर इलेव्हन टीमचे कॅप्टन आपण या लगेच व्यासपीठापाशी आपली प्लेइंग इलेव्हनची लिस्ट घेऊन आपण लगेच या. हा ट्रॅकर बॉल टप्पा पडला थोडासा बाहेरच्या दिशेला फिरकी घेणारा राहिला डॉट बॉल पाहायला मिळाला कम बॅक राहिला. आता एस बी मास्टर या संघाला पकडून ठेवलं रोखून धरलं या टीमनं नाव आहे प्राइड लाइन्स. षटकातील अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. तीन चेंडूमध्ये आतापर्यंत एकच धाव त्यांना खर्च केली आहे. नाव आहे संदीप. पुन्हा पुन्हा एकदा अचूक आणि भेदक मारा पंचांचा हात आकाशाकडे जावं लागेल. पुन्हा मैदानाच्या बाहेर आल्या पावली सचिन बॅक टू दी डग आउट. विकेट क्रमांक आतापर्यंत चौथा आणि ज्या वेळेला आपण पाहिलं तर प्राइड लाइन संघाचा ऍज आयकॉन संदीप मैदानावरती आक्रमक पवित्र घेऊन खेळताना बघायला मिळत आहे. आणि जो बॅट्समन आपण पाहिलं तर सचिन जो मैदानाच्या बाहेर पडलाय ना तो सुद्धा एस बी फायटर एस बी मास्टर या संघाचा आयकॉनच खेळाडू होता पण तो मात्र मैदानाच्या बाहेर पडलाय. एक आयकॉन दुसऱ्या आयकॉन वरती भारी पडताना आपण बघितलं. संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण पहिले तर 27 धावा तब वळका वरती लागते. प्रतिम बॅटिंग संदीप यांची गोलंदाजी संदीप यांची पाला माहिती आतापर्यंत फलंदाजी करत असताना महेशच्या बॅटमधून एक षटकार आला पण तो महेश आता नॉन स्ट्राईक एंडला त्याच्या बॅटला आता बॉल स्पर्श होतील का आणि मग ते धावा येतील का हे सुद्धा एक बरीचशी प्रश्न आहेत. प्रश्नांची उत्तरं पुढच्या बॉल देतील. हा ट्रॅकर बॉल अडवा बॅटनं भिरकावलाय बॉल वन बाउंड सरळ क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये जाईल. त्यावेळेला चांगली फिल्डिंग बॉलची फेकी सुद्धा चांगली राहिली आहे पण त्याच वेळेला तिथे आपण जर विचार केला ना तर दोन धावा मिळतील आणि या दोन धावेच्या सहाय्याने सगळ्याची धावसंख्या पुढे सरकताना आपल्या माहिती पोहोचूया 29 या आकड्यावरती. 29 धावा धावफळकावरती लागतात. या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे जिथे सर्वाधिक कमी धावांमध्ये रोखण्याचा मानस धाडस जो मैदानाच्या हातामध्ये चालू आहे ना तो चांगल्या पद्धतीचा खऱ्या अर्थाने चालू आहे. हा ट्रॅकर अडवा बाटने बॅकवर्ड स्कोरलेला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक वेगानं बॉलच्या खाली खराब फेकी झालेली पाला मिळाली आणि त्याचा फायदा दोन बॅट्समनला होईल. एकदा कंप्लीट होईल केरीच्या सहाय्यानं षटक क्रमांक चौथ इथे संपुष्टामध्ये चार षटक अखेर संघाची धावसंख्या ना ती आतापर्यंत 30 या आकड्यावरती पोहोचलेली पाला मिळेल. 30 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत इथे लगावल्या जातील. अजूनही या मॅच मध्ये आपण जर पाहिलं ना तर शेवटचे सहा चेंडू येणं बाकी आहेत. शेवटचा एक षटक आता बाकी राहिला. संघाची धावसंख्या 30-24 मध्ये पहिला 30 आला. चला स्पीड अप घ्या विनंती करतो प्राइड लाइन्स आपण वेळ खर्च करू नका. सातत्यानं आम्हाला आयोजकांच्या सूचना येत आहेत आपण स्पीड अप घ्या अन्यथा शेवटच्या जे मॅचेस आहेत ना त्या आपल्याला कमी षटकांच्या खेळवाव्या लागतील याची नोंद घेऊन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळा. संघाची धावसंख्या 30 आणि शेवटचं आणि अंतिम षटक येणं बाकी असणार आहे. शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळेल ज्या वेळेला स्लॉग वर आपण पाहणार आहोत. बॉलिंग मार्क वरती महत्वाचे गोलंदाज नाव आहे प्रज्वल. प्रज्वलचा पहिला बॉल खोलवर टप्प्याचा त्याच वेळेला आपण पाहिलं तर लॉंगच्या दिशेला खेळला गेलाय. एक धाव तिथे मिळेल आणि एका जवेवरती समाधान सुद्धा इथे मानावा लागेल. प्रज्वलचा हा पहिला चेंडू आपण पाहिला तर बडी वरकर पद्धतीचा राहिला. त्याच वेळेला अचूक आणि भेदक मारा त्याने या बॉलच्या माध्यमातून केला. खऱ्या अर्थाने कमबॅक राहील प्रज्वलचं सुद्धा. 12 विजेत्याचे पेपर चालू आहे तरी सुद्धा त्याला क्रिकेटचं बरस वेळ आहे आणि त्याच वेळेला चांगल्या पद्धतीचा
सपोर्ट त्याचा पूर्ण फॅमिलीचा त्याच्या क्रिकेटसाठी इथे आहे आणि त्याच वेळेला इथे सुद्धा आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये नो बॉल आणि नो प्लस एक सिंगल अशा दोन दाबा आणि पुढचा बॉल त्याच वेळेला फ्री हिटचा. त्यावेळेला आपण म्हणतो ना की उघडा डोळे बघा नीट, पुढे येतोय फ्री हिट आणि त्याच वेळेला फ्री हिटचा चेंडू आता येणं बाकी राहणार आहे. फ्री हिटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल, वेस्ट हिटचा हा नो बॉल आणि त्याच वेळेला फ्री हिटचा बॉल कशा पद्धतीने प्रज्वल हातळी दिल ना ते आपल्याला पाहायचं आहे. टीमची धावसंख्या इथून पुढे सरकल्यानंतर पोहोचते 33 या आकड्यावरती, 33 धावा फळकावरती लागल्या जातील. चांगल्या पद्धतीचा मोठा फटका सजवला बॉल अवे मध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कॅच पकडला पण त्याच वेळेला फ्री हिटचा बॉल होता. मैदानाच्या आतमध्ये तब्बल आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं धावा धावून काढल्या. पंच या दोन धाबात की तीन, दोन आहेत का तीन, तीन धाबा. तीन धाबा मैदानाच्या आतमध्ये पळून काढल्या जातात. चांगल्या पद्धतीत श्री गोलंदाजी पाहायला मिळाली होती पण क्षेत्ररक्षणाची चूक आणि त्याच कारणाने कोहिना तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. धावा आला इथे वेगानं बॉलच्या खाली, पुन्हा महेशने दोन धावा इथे कंप्लीट केल्यात. या दोन धाब्याच्या सहाय्याने संघाची धावा संख्या आतापर्यंत आपण पाहिलं तर 38 धावा. प्रेक्षकांना विनंती असेल ज्या वेळेला चेंडू टाकला जातोय ना तेव्हा कुणी ओरडू नका, विनंती आहे जे आमच्या स्टेडियम मध्ये प्रेक्षक बसलेत. बॉल टाकल्यानंतर आणि त्यानंतर षटकार चौकार आला तर बिंदास तुम्ही ओरडा काही विषय नाही पण त्यावेळेला बॉल टाकला जाईल तेव्हा तुम्ही ओरडू नका, ही विनंती आहे. षटकातील पुढचा चेंडू मोठा 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 फटका, लांबी जास्त उंची सुद्धा जास्त, महेशच्या पाठमधून दर्जेदार षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्यानं संघाची धावगती 44 धावा मैदानाच्या आतमध्ये झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. 44 धावा धावफळकावरती आतापर्यंत आपण बघतोय. बॅटिंग करत असताना एक महत्वाचा खेळाडू महेश आक्रमक पवित्र घेतोय एस बी मास्टर या टीमसाठी. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसला चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि अजून एक झेल टिपला गेला. महेशच्या खेळीला पूर्ण विराम लागला आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद विकेट क्रमांक आतापर्यंत आपण जर पाहिलं तर हा पाचवा फलंदाज मैदानाच्या बाहेर. चांगली खेळ महेशची राहिली, महेश मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. आणि त्याच वेळेला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील, खेळाडू आहे सचिन. सचिन हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिले तर 44 धावा. 44 धावा फळकावरती, या षटकातील अजूनही शेवटचा एक चेंडू बाकी आणि हा सुद्धा खोलवर टप्प्याचा बॉल. आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर कमबॅक डॉट बॉल राहिला, एकही धाव इथे मिळणार नाहीये, निर्धाव चेंडूची संगता. आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर षटक क्रमांक पाचव इथे संपुष्टामध्ये, पाच षटकांचा खेळ संपला आणि पाच षटका खेळ संघाची धावसंख्या 44, 45 टार्गेट.
जर आपण पाहतोय बॅटिंग लाइनअप मध्ये ब्राइट लाइन संघ येण्याच्या आधीच आपण बोलतो मिलिंद मिरगुले जर फलंदाजीसाठी मैदानाच्या आत मध्ये आले आणि त्यांना जो कोणी गोलंदाज झिरो वरती आउट करेल त्या गोलंदाजाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय आपण बोलतो एस एम फाइटर चे संघ मालक यांच्या वतीनं आणि खऱ्या अर्थाने प्राइड लाइन संघाला जर इथून या स्पर्धेमध्ये जर पुनरार्पण करायचं असेल नव्याने या मॅच मध्ये यायचं असेल तर प्राइड लाइन संघाला ही मॅच कंपल्सरी 3 षटकांमध्ये इथे विजयी करावी लागेल। जर प्राइड लाइन संघाला इथे टॉप 4 मध्ये जायचं असेल तर हॅलो सन्माननीय कमिटी अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार जर कुठे असेल तर त्यांनी आपण व्यासपीठाच्या इथे यायचं आहे। आपले प्रमुख मान्यवर इथून आपल्या भेटीसाठी आले आहेत त्याचप्रमाणे त्यांना देखील जायचं आहे। तरी आपण कुठे असाल तर त्यांनी व्यासपीठावरशी माईकशी संपर्क साधायचा आहे। अध्यक्ष योगेश शिंदे सन्माननीय संतोषदादा गायकवाड नितीन ढोबे आशिष आडवीलकर यश शिरगावकर मंदार ओराम सुशील मुजमुले योगेश शिंदे हॅलो 2 मिनिट जाऊ नका बाळगुरव साहेब पाटोळे साहेब पाडावे साहेब अतिशय अमूल्य असं सहकार्य त्यांचं आम्हाला नेहमी या नगरात लाभलेलं आहे। सन्माननीय पाटोळे साहेब आपले खरोखरच वरिष्ठ आहेत आणि आपला आपण इथे आलात खरोखर आपलं मनापासून सन्माननीय गणेश नगरचे प्रमुख सल्लागार आदरणीय श्री बाळगुरव साहेब यांनी मंचावर यायचं आहे आपला सत्कार केला जाईल त्यांचा पण घेतो। वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे आमचे आधारस्तंभ असलेले आदरणीय बाळगुरव साहेब यांचा सत्कार आमच्या मंडळाचे अध्यक्ष योगेश शिंदे यांना विनंती करतो की आपण त्यांना शाल आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे। क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय आणि अनेक मान्यवर याच्या पुढे देखील येणार आहेत त्याची दक्षता घ्यायची खेळाडूंनी। धन्यवाद बाळगुरव साहेब। त्यानंतर आमच्या गणेश नगरचे अध्यक्ष सन्माननीय श्री पाडवे साहेब यांना देखील विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे। त्यांचा देखील आमच्या कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत आमचे अध्यक्ष योगेश शिंदे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार। त्याचप्रमाणे पाटोळे साहेब यांना देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर जायचं आणि आपल्या सन्मानाचा मान घ्यायचा आहे। खूप उत्कृष्ट असं आपला आयोजन आहे आणि आपण या कार्यक्रमात सहभागी होऊन या सोहळ्यात सहभागी होऊन आपण आपल्याला जी साथ लाभली आहे ती खरोखरच अमूल्य आहे। आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं मनापासून हार्दिक आभार। आपण आलात खूप खूप आभारी आहोत। पुन्हा एकदा आपलं मनापासून हार्दिक स्वागत हार्दिक आभार। ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक आभार। हर्षल भाई आपला माईकचा ताबा घ्यायचा। शूरवीर 11 संघाला हा शेवटचा आणि अंतिम कॉल असणार आहे। ज्यावेळेला एक इनिंग सुद्धा पूर्ण झाली आणि अजूनही तुम्ही इथे उपस्थित राहिला ना तुम्हाला वारंवार आम्ही कॉल करतोय। शूरवीर 11 संघाचे कर्णधार या आणि एबी स्पोर्ट संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत। धन्यवाद गणेश नगरचे सर्व
मान्यवर मंडळी, पुढचा बॉल हा प्रकार अडवा पाटण शॉर्ट पॉइंट लेगला वेगाने बॉल चालला सरळ थेट बॉल जाईल सीमारेखेच्या बाहेर एक मोठा महत्त्वाचा चौकार सन्माननीय आमचे जीएसपीएलचे माजी अध्यक्ष विजयदादा भोजने यांची देखील इथे उपस्थिती लाभली आहे त्यांचा देखील मनापासून हार्दिक आभार आमचा कल्पेश गोळकर डोंबिवलीवरून खेळायला आला आहे त्याचा देखील मनापासून हार्दिक आभार आमचा अक्षय खरात हा देखील डोंबिवलीला त्यांची एक रूम देखील इथे असली तरी पण ते आपल्या आवर्जून खारघरवरून इथे आलेले आहेत त्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो पहिला चौकाराला दुसरा चौकाराला तिसरा सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला अपयश त्याला आपल्याला पाहायला मिळालं आणि तिथे सुद्धा एकच मिळेल तीन चेंडू आणि नऊ धावा फलकावरती आतापर्यंत येताना पाहायला मिळते जिथे 45 पाठलाग करायचा आणि तो जर 18 चेंडू मध्ये गेला ना तरच काहीतरी ब्राईट लाईन संघाचं वर्चस्व या मॅच वरती होताना पाहायला मिळू शकतं या पुढील होणारा सामना शूरवीर 11 वर्सेस एव्ही स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत तरी या कमिटीचे कार्याध्यक्ष सन्माननीय संतोषजी गायकवाड साहेब यांच्या हस्ते टास्मिन होत आहे हेड नक्कीच या ठिकाणी एव्ही स्पोर्ट्सने नाणेफेकीचं कल जिंकलेलं आहे प्रथम आपला निर्णय कळवायचा आहे क्षेत्ररक्षण करू आम्ही नक्कीच क्षेत्ररक्षण आपण निवडलेलं आहे आणि क्षेत्ररक्षण निवडत असताना आपली भूमिका नक्कीच या पाठीमध्ये काही ना काहीतरी आपण एक स्ट्रॅटेजी ठेवलेली असेल तर त्याच्याबद्दल आपण थोडं सविस्तर बोलायचं हो आमच्या लास्ट मॅचवरून आम्ही फर्स्ट बॅटिंग घेऊन आमचा थोडासा कॅल्क्युलेशन जरासा चुकला थोडा वेगळा प्लॅनिंग करून फर्स्ट मॅच फर्स्ट बॉलिंग घेऊन समोरच्याला टार्गेट सेट करून आम्ही बॅटिंग चेसिंग करायचा प्रयत्न करू नक्कीच आपल्याला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा शिरोलिंगचे अक्षयजी यांनी तर प्लॅनिंग त्यांनी व्यवस्थित करूनच आलेले आहेत परंतु ह्या रगरक्त उन्हामध्ये मला वाटतं थोडा हवेचा थोडासा मारा पण कमी झालेला आहे त्याच्यामुळे बॉल जास्त ट्रॅव्हल होत नाहीये तर आपण फलंदाजीला उतरताना आपण काय एक रणनीती आखलेली आहे खरं तर बघायला गेलं आता टॉस जरी हरलो असलो तरी माझी जी स्ट्रॅटेजी होती ती पहिली बॅटिंगचीच होती आणि मोठा एक धावांचा डोंगर उभा करून मोठ्या रनरेटने जिंकण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आणि नक्कीच आम्ही मॅच जिंकू नक्कीच दोन्ही संघांना दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा आपण पुढील चांगला खेळ करून पुढील प्रवेश नक्की पात्र व्हाल धन्यवाद संतोषजी आपण हा सन्मान स्वीकारला जातील 15 लावा लागलेला नाही हर्षलजी आपल्याकडे आपण पाहतोय मिलिंद मिरगुले जर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यांना जो कोणी गोलंदाज झिरो वरती आउट करेल त्या गोलंदाजाला एस एम फायटर जे संघ मालक यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे चला मैदानावरती स्पीड अप विनंती करतो संघाची धावा संख्या धावसंख्यावरती आतापर्यंत 15 धावा लागल्यात पहिल्या षटकाची संगत झाली आहे आणि 15 धावा आल्यात बॉलर आयकॉन हा ट्रॅकर बॉल बरीशी उसळी घेणारा हा चेंडू राहिला आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं ना तर इथे वन बाउंडची वॉर्निंग देण्यात येते पुढचा बॉल हा ट्रॅकर बॅकफुटला आले फ्रंट फुटला खेळण्याचा प्रयत्न डीपमधून बॉल वेगानं चालला क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे बघताना पाहिलं मिळतील एक मिळाली दुहेरीचा प्रयत्न आणि दोन धावा सुद्धा इथे कंप्लीट त्याच वेळेला दोन धावावरती समाधान मानावं लागतं दोन धावेच्या सहाय्याने संघाची धावा संख्या पुढे सरकताना पाहिलं मिळते पोहोचतीय आतापर्यंत 17 या आकड्यावरती पाठलाग चालू आहे 45-17 आल्यात तीन षटकामध्ये तुम्हाला धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील अन्यथा इथे वर्चस्व पाहायला मिळेल ते म्हणते एस बी मास्टर या टीमचा सौटा फटका खेळण्याचा प्रयत्न हा चेंडू सुद्धा निर्धाव पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळाला
सुनील सप्पा यांच्याकडून पारितोषिकची आतिषबाजी, प्रत्येक सिक्सरला 200 रुपये लागू आहेत। षटकातील पुढचं चेंडू पाहायला मिळेल गोलंदाज, आपण पाहिलं तर सचिन याचं हा ट्रॅकर बॉल अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वेगानं चालला, एकदा मिळेल आणि इथे दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही, एकाच जवेवरती दोन्हीही फलंदाजांनी इथे समाधान मानला। आता खऱ्या अर्थानं जी काही कसरत राहील ना ती आता वैभव या फलंदाजी पाहायला मिळेल। वैभवच्या बाटामधून धावा येतील का? त्यानं अप्रतिम झेल टिपला होता, विनायकला आउट केलं। वार्ड क्रमांक 159 चे शाखा प्रमुख श्री बाळकृष्ण गटे साहेब यांची देखील उपस्थिती लाभली आहे। जीएसपीएल कमिटीच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक स्वागत, हार्दिक आभार। पंचांचा इशारा येईल व्हाइट बॉलचा, वंतर स्वरूपाने एक धाव आणि त्यानंतर एक सिंगल अशा दोन धावा मिळतील दुहेरी अंकाच्या सहन संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती पोहोचलेली पाहायला मिळते। संदीप पवारने जर सिक्स मारले तर त्याला प्रत्येक सिक्सला 200 रुपयाचं पारितोषिक लाभ आहे। फ्राइट लाईन संघाला इथून वेगानं बॅटिंग करावी लागेल तरच त्यांचा संघ जिंकू शकतो आणि त्याच वेळेला तरच ते या मैदानात पुन्हा या स्पर्धेमध्ये पदार्पण करू शकतात, अन्यथा या स्पर्धेपासून ते दूर जाताना आपल्याला बघायला मिळतील। सन्माननीय आमच्या विभागाचे शाखा प्रमुख बाळकृष्ण गटे साहेब यांची उपस्थिती या मंडळात लाभली आहे, मंचावर लाभले आहे, त्यांचा मनापासून हार्दिक आभार। षटकातील पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि त्याच वेळेला आपण पाहिलो शॉर्ट थर्ड मान आणि चांगल्या पद्धतीनं बॉल सीमारेखेच्या बाहेर चौकार। संगमाला दिगे शिंदे आणि रुपेश सप्पा, त्याचप्रमाणे प्राईडचे संघमालक सचिन दादा माने आणि भीमसिंग दादा, दोघांमध्ये अतिशय चुरस पाहायला मिळते आपल्याला। पाहूया चला पण नाही आपण सामन्याला सुरुवात करूया, जिथे पुढचा बॉल हा ट्रॅकर ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वेगानं बॉल सीमारेखेच्या बाहेर अजून एक मोठा फटका चौकार, चार चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती 29 धावा धावपळकावरती लागल्याचा त्याचा महेशवरती हल्ला चढवला, जिथे तिसरं षटक महेशचा मार्गस्थ पाहायला मिळत्या। मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण पाहिलं तर वैभव आणि संदीप हे दोन खेळाडू मैदानावरती आक्रमक खेळ करताना पाहायला मिळतील, तिथे संदीपच्या बाटमधून तीन चौकार आतापर्यंत आल्यात। जर महेशने जर विकेट प्राप्त केला तर 200 रुपयाचं कॅश प्राईज आदरणीय संजय दादा सुरोडे यांच्या वतीनं। मोठा मोठा संदीप पवारले अतिशय उत्कृष्ट असं त्याला पारितोषिक लाभलं असं सुनील सप्पा यांच्याकडून 200 रुपये प्रत्येक षटकारला 200 रुपये पारितोषिक लागू आहे ते संदीप पवार याला। उत्कृष्ट असे खेळ पाहायला मिळतो आपल्याला मैदानात संदीप पवारच्या मार्फत। षटकार आलाय, षटकाराच्या साह्यानं आक्रमक हे मैदानावरती संदीपची त्याच्या टीम साठी पाहायला मिळेल। संघाची धावसंख्या 35 धावा, 35 धावा मैदानावरती अजूनही 10 धावेची गरज आहे।
दहा धावीची गरज आहे. समोर चेंडू अजूनही चार बाकी आहेत या षटकातील, जिथे तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुढचा बॉल पुन्हा मोठा फटका, पुन्हा ऑन साइडला, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सरळ खेळला फलंदाज बॉल. फलंदाज इथे मात्र आपण पाहिलं तर बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगल्या पद्धतीचा झेल टिपला, अजून एक विकेट. जर मिलिंद हा खेळाडू झिरो या आकड्यावरती बाद झाला तर एस एम स्पोर्ट्सचे संघ मालक यांच्या वतीनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज समोरच्या गोलंदाजाला देण्यात येणार आहे. जो कोणी गोलंदाज झिरो या आकड्यावरती मिलिंद या खेळाडूला आउट करेल त्याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. मिलिंद इथे झिरो या आकड्यावरती बाद होताना पाहायला मिळतील का, बरीचशी प्रश्न आहेत. कोलवर टप्प्याचा बॉल फटका फसलाय का, आणि 1000 रुपयाचा हकदार ठरतोय. नाव आहे त्याचं, आपण पाहिलं तर एक महत्वाचा खेळाडू महेश ठरतोय 1000 रुपयाचा मानकरी. आणि मिलिंद झालाय झिरो या आकड्यावरती बाद. एस एम स्पोर्ट संघाचे संघ मालक यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय. आपण पाहिलं तर महेश या खेळाडूला प्रेक्षकांना विनंती असेल आपण त्रिवासा संयम बाळगा. पुढचा बॉल मोठा फटका आणि या स्पर्धेची विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती करतोय. नाव आहे महेश. या स्पर्धेची पहिली विकेट महेशच्या नावावरती इथे झालेली पाहायला मिळेल. इकडे दे इकडे दे. षटकातील पुढचा झेंडू आपल्याला बघायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज महेश हा ट्रॅकर बॉल आणि हा चेंडू वाईट स्वरूपाचा अवंतर स्वरूपाचा बॉल राहिला. अवंतर स्वरूपाने संघाची धावसंख्या ही मात्र पुढे सरताना पाहिला मेली पोहोचली आहे. संघाची धावसंख्या 36 धावा. समाधान दोन्ही फलंदाजांना मानावा लागेल. एक धावीच्या सहाने संघाची धावसंख्या 37 धावा फळकावरती लागल्या गेल्या. अजूनही या मॅचमध्ये 12 चेंडूचा खेळ बाकी आणि इथून 12 चेंडू आणि 8 धावीची गरज प्राइड लाईन संघाला. 12 चेंडू आणि 8 धावीची गरज. चला विनंती करतोय स्पीडअप घ्या.
पुन्हा सामन्याला सुरुवात होईल जिथे बारा चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फक्त आठ धावेची गरज आहे. सचिन बॉलिंग मार्गवरती पाहायला मिळतील. स्क्वेअर लेगला खेळायचं होता पण त्याच वेळेला पाटील बोलचा संपर्क तेवढा चांगला राहिला नाही आणि तिथे सुद्धा आपण बघितलं ना तर एकदा इथे मैदान बघायला मिळेल. येणारे चेंडू अकरा धावा बनवायच्या फक्त आणि फक्त आता सात. पुढचा बॉल मोठा फटका वैभवच्या बॅट मधून डिफेन्सच्या कव्हरला वेगानं बॉल चाललाय. महेश बॉलच्या मागे बघताना पाहायला मिळतील. अप्रतिम फिल्डिंग अप्रतिम बॉलला त्याने थांबवलं आणि तिथे फक्त आणि फक्त दोनच धावा खर्च झालेला पाहायला मिळाला. या दुहेरी अंकाच्या सहाय्याने संघाची धावा संख्या 40 या आकड्यावरती अजूनही पाचची गरज आहे. दहा चेंडू बाकी आहेत आणि पाच धावीची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दहा चेंडू आणि पाच धावीची गरज जिथे आपण पाहिलं तर 1000 रुपये ते जमा होतात जे मिलिंद यांना आउट करण्यासाठी जे कॅश प्राइज होत महेश साठी. वैभवने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय त्याच वेळेला त्याचा प्रयत्न फसला गेला. येणारे चेंडू अजूनही नऊ बाकी आहेत पाच धावीची गरज आहे. नऊ चेंडू पाच धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या ब्राइट लाईन संघाला. नऊ चेंडू पाच धावीची गरज. पुढचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला नाही हलक्या हातानं स्टिअर केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत एक मेल दुहेरीचा प्रयत्न वेगानं आणि त्याच वे दोन धावा इथे सुखरूपरित्या पूर्ण केलेले आपल्याला बघायला मिळतील. अजून या मॅच मध्ये येणारे आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत ते आठ चेंडू बाकी आहेत आणि तीन धावेची मात्र गरज आहे. आठ चेंडू तीन धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटकातील पुढचा चेंडू लोवर फुल टॉस हलक्या आता स्टिअर केला लावून कार्पेट बॉल मिड विकेटला खेळला एक मिळाली दुहेरीचा प्रयत्न वेगानं चालू केला आणि त्याच वेळेला दोन सुद्धा मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि तीन धावा इथे विजयी आपण पाहिलं तर ब्राइट लाईन संघ विजयी संघाचे अभिनंदन पराभूत संघाचे बरेचसे कौतुक आणि त्याच वेळेला दोन्हीही संघांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक अशा शुभेच्छा.